महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ की ओर से विविध मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर हजारों की संख्या में जिले के सभी प्राथमिक शालाओं के शिक्षकों ने दस्तक दी। पुरानी पेंशन योजना लागू करने, अध्यापन कार्य से अतिरिक्त अन्य काम बंद करने एवं प्राथमिक शालाएं कॉर्पोरेट कंपनी को देने का निर्णय रद्द करने, ऐसी अन्य मांगों को लेकर 2 अक्टूबर को जिलाधिकारी कार्यालय पर महा आक्रोश मोर्चा का आयोजन किया गया। मोर्चा के पश्चात मुख्यमंत्री को जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपा गया। जिले के हजारों शिक्षक इस महा आक्रोश मोर्चा में शामिल हुए। आंदोलन करते समय पुरानी पेंशन से लेकर शालाओं के निजीकरण का विरोध, जनप्रतिनिधियों द्वारा अपमानजनक टिप्पणी, शिक्षकों को मुख्यालय में रहने की शर्त हटाए, नए शिक्षकों की नियुक्ति करे, वर्ष 2014 से विषय शिक्षकों को पदोन्नति करने के पश्चात वेतन श्रेणी दे, शिक्षकों को MSCIT की शर्तें खारिज करे, ऐसी अन्य मांगों को लेकर मुख्यमंत्री को जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपा गया। इस आंदोलन में जिले के हजारों प्राथमिक शिक्षक शामिल हुए। ज्ञापन सौंपते समय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ के जिलाध्यक्ष मुबारक सैयद, सचिव शंकर नखाते, सह सचिव रामभाव कोरे, शिक्षक नेता शीतल कुमासर वैद्य, कोषाध्यक्ष विजय चाचेरे, कार्याध्यक्ष मनोहर कहालकर, सुरेंद्र उके, कैलाश बुधे, विवेक हजारे, दिलीप बावनकर आदि समेत हजारों शिक्षक सहभागी हुए। महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाची आज विशेषतः ग्रामीण भागातल्या शिक्षणाची जी अधोगती करून ठेवली आहे या शासनानं, त्या अधोगतीच्या विरोधात हे एल्गार आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा संपूर्ण राज्यात जरी हा आंदोलन असला, परंतु त्याचा पाठिंबा द्यायला मात्र सर्व सरसावले आहेत। फक्त संघटनाच नाही शिक्षकांच्या, तर गाव पातळीवरच्या संघटना, समाजातील प्रमुख नेतृत्व करणारे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या या आंदोलनात सामील झालेल्या आहेत। आणि प्रचंड गर्दी, याचा हा दृष्टिकोनच असा आहे की जी परिस्थिती आज सुरुवातीला, ती परिस्थिती अचानक निर्माण नाही झाली, त्याची हळूहळू सुरुवात करण्यात आली। म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की आज हा आंदोलन रस्त्यावर का आला, याला एकमेव असं कारण आहे की ज्या ठिकाणी ग्रामीण भागातली पोरं सरकारी शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, गावामध्ये शिकतात, त्या शाळा बंद करण्याचा जो घाट होता, जो आधीपासून बांधला होता, त्या घाटाची आज खऱ्या अर्थानं शेवट त्यांनी केला आहे। कारण काही दिवसापूर्वी एक GR निघाला की 65,000 शाळा ह्या कॉर्पोरेट क्षेत्राला दत्तक द्यायच्या। कॉर्पोरेट क्षेत्राला देणं म्हणजेच काय? खाजगीकरण करणं। सरळ स्पष्ट भाषेत त्याचा अर्थ दुसरा होतो। मग खाजगीकरण करण्याचा जो उद्देश यांचा इतर क्षेत्रामध्ये होता, मग विमान बंद केलं, खाजगीकरण केलं, तुमची रेल्वे केली, तुमचे जहाजं केले, LIC केली, रस्ते केले, रोड केले, सर्व खाजगीकरण केलं, हा राहिला होता शेवटचा एक शिक्षण, आणि तोही ग्रामीण भागातला। याचं जर खाजगीकरण झालं तर मला एक सांगा, गरिबांची पोरं कुठं जातील, कुठं शिक्षण घेतील? त्यांच्याकडे स्वतःचे पोट भरायला पैसा उरत नाही, मग शिक्षणासाठी जो पैसा त्यांच्याकडे नसतो, तेव्हा सरकारी शाळा त्यांना मदत म्हणून एक शेवटचा पर्याय होता। तो पर्याय जर शासन अशा प्रकारचा GR कडून बंद करत असेल, तर या गोरगरिबांच्या शिक्षणाचा पट्ट्याबोळ करण्याचा हा डाव यांनी जो आखलाय, त्याच्या विरोधात हा आंदोलन आहे। आणि हा आंदोलन फक्त शिक्षकांचा नाही आहे, तर जनसमूहांचा आहे, गावगाड्यातल्या ग्रामीण लोकांचा आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।